नागपुरातील नाईक तलावाच्या सौंदर्यीकरणाबाबत महानगरपालिकेला अनेकदा निवेदन देऊन सुद्धा त्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे मनसे कार्यकर्ते आता आंदोलनावर उतरले असून त्यांनी आंदोलनासाठी पोलिसांना निवेदन दिले आहे. मला अचक पत्र पाहिजेत, संपूर्ण जनतेसमोर सांगतोय मी तुम्हाला, अगर आम्ही जल समाधी दिली तर त्याचे जुमेदार. नाईक तलावाची दुर्दशा झाली असून तलाव आता घाणीचे साम्राज्य बनला आहे. हे बघता तलावाच्या सौंदर्यीकरणाबाबत मनसे कार्यकर्त्यांनी अनेकदा मुख्यमंत्री, सचिवालय, केंद्रमंत्री व मंत्रालयाला निवेदन दिले असून अद्यापही तलावाचे सौंदर्यीकरण झालेले नाही. त्यामुळे मनसे कार्यकर्ते 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते 3 दरम्यान नाईक तलाव येथे आंदोलन करणार आहेत. तरी या आंदोलनाच्या परवानगीसाठी मनसेकडून पाचपावली पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे. मागील 2 वर्षापासून मी हा कार्यक्रमा लागलेलो आहेत. मागील 2 वर्षापासून मी सगळ्यांना निवेदन दिलं आहेत, मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं आहेत, आयुक्त साहेबांना निवेदन दिलं आहेत, त्यानंतर पालकमंत्र्यांनासुद्धा निवेदन दिलेलं आहेत. पर कोणीही ह्या नाईक तलावाच्या विषयावर कोणीही काही संबंधित बोलू नाही राहिलेत. त्या विषयावर आम्ही आणखी निवेदन तयार केलं, आणखी निवेदन दिलं आहेत. पर ह्या विषयावर मागील 20 ते 25 वर्षापासून अनेक पक्षाचे इथे नगरसेवक झालेले आहेत. पर त्या नगरसेवकांना अखेर आमच्या प्रभागात असं काय व्हायला पाहिजेत, असं काय एरियात असं काय झालं पाहिजेत, तर त्यांना नक्की समजूत येऊ नाही राहिलं. त्या कारणामुळं आम्ही हा निर्देश घेतला आहे की आम्ही जलसमाधीचा कार्यक्रम करत आहोत आणि त्या नगरसेवकाला आणि इथं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनसुद्धा हे लक्ष देत नाही आहेत. इकडनं तिकडनं फक्त फिरवायचं काम करत आहेत. महानगरपालिका सांगतात की NMC मध्ये फाईल गेली आहेत, NMC वाले सांगतात की महानगरपालिकेमध्ये फाईल गेलेली आहेत. त्या विषयावर आम्ही इथं जलसमाधी कार्यक्रमचं आयोजन केलेलं आहे की आम्हाला आता माहीत पडावं आणि संपूर्ण जनतेसमोर महानगरपालिकेने सांगावं की हा तलाव कधी सुधारणार, या तलावाचं सौंदर्यीकरण कधी होणार, त्या विषयावर आम्ही इथं जलसमाधीचा कार्यक्रम करत आहोत. आणि यांनी आम्हाला वेळ दिला नाही, यांनी आम्हाला तारीख इथे संपूर्ण नागरिकांसमोर तारीख सांगितली नाही, तर इथेच आम्ही जलसमाधी घेणार हे निश्चित आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विद्यार्थी संदर्भात आंदोलन करण्यात आलं. यावेळी नाईक तलाव सौंदर्यीकरणासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. तातडीने संबंधित विभागाचे अधिकारी इथे आले, त्यांनी या संदर्भात माहिती दिली की या संदर्भात प्रस्ताव तयार झालेला आहे, मागील आंदोलनावर तुमचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवला आहे आणि तो शासनाकडून प्रस्ताव येऊन तांत्रिक अडचणीमुळे थांबलेला आहे, लवकरात लवकर पूर्ण करू असं त्यांनी आज पत्र दिलेलं आहे. आम्ही सुद्धा शासनाचा मान ठेवून पुढील फायलीचा लगेच आमचे पदाधिकारी त्याचा फॉलोअप घेतील आणि लोकहितार्थ नाईक तलावाचं सौंदर्यीकरणासाठी योग्य ती मदत प्रशासनाला करेल, प्रशासन आम्हाला करेल अशी अपेक्षा बघतो.